खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 14 पिकांच्या हमीभावात वाढ, तांदूळ, तूर, मूग, सूर्यफूल आणि शेंगदाण्याचा समावेश. औरंगाबाद विमानतळाचं नाव संभाजीनगर करून दाखवा, नामांतराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रति आव्हान, बाबरीबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरूनही चॅलेंज. भाजप विधान परिषदेत 6वा उमेदवार उतरवणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती, हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोतांच्या नावाची चर्चा. राज्यसभेच्या निवडणुकांचं काउंटडाऊन सुरू, मतदानाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांच्या खांद्यावर, हॉटेलमधल्या बैठकांचा सिलसिला सुरू. कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांची आडकाठी, राजापुरातील शिवणे खुर्द गावात रात्रभर ठिय्या, विश्वासात न घेता काम सुरू केल्यामुळे गावकऱ्यांचा संताप. मुंबईत आजपासून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती, नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड, 3 महिन्यांसाठी वाहन परवानाही रद्द होणार. मुंबईतील वांद्र्याच्या शास्त्री नगरमधील दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी, भाभा रुग्णालयात उपचार सुरू. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून 5 पक्षप्रमुखांना समन्स, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवलेंना 30 जून पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गर्भपातांवरून नीलम गोरे आक्रमक, प्रशासनाला दिले निर्देश. आजपासून भारत दक्षिण आफ्रिका T20 मालिकेला सुरुवात, ऋषभ पंत कप्तान तर हार्दिक पांड्या उपकप्तान, दुखापतीमुळे लोकेश राहुल संघाबाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.